हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या पुस्तकातील हरित ऊर्जेच्या दिशेने हा टॉपिक नंबर 5 पाहतोय. पहा, या मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण विद्युत ऊर्जा निर्मिती कशी होते हे पाहिलेलं आहे. पहा, विद्युत ऊर्जा निर्मिती हे एका तत्त्वावर केली जाते. कोणते ते तत्त्व आहे? तर विद्युत चुंबकीय प्रवर्तन तत्व. हे तत्व कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढलं? तर हे तत्व मायकेल फॅरेडे या शास्त्रज्ञाने शोधून काढलं. पहा, या तत्वावर आधारित काय केली जाते हो? तर विद्युत निर्मिती केली जाते. हे तत्व काय सांगतं? तर विद्युत वाहक तारेच्या भोवतीचं जे चुंबकीय क्षेत्र आहे ते बदललं की काय होतं? त्याच्यामध्ये विभवांतर निर्माण होतं. आता हे चुंबकीय क्षेत्र आपण दोन पद्धतीने बदलू शकतो. एक म्हणजे विद्युत वाहक तार काय असताना? स्थिर असताना, आणि चुंबकीय क्षेत्र फिरते असताना, अशा पद्धतीनं. आणि दुसरं म्हणजे काय? विद्युत वाहक तार फिरती असताना आणि चुंबकीय क्षेत्र स्थिर असताना दोन्ही वेळेला आपण काय करू शकतो? त्याच्यामध्ये विभवांतर निर्माण करता येतं. याला म्हणायचं विद्युत चुंबकीय प्रवर्तन तत्व. आणि हे तत्व कोणत्या शास्त्रज्ञाचं आहे? तर हे मायकेल फॅरेडे या शास्त्रज्ञाचं आहे. या तत्वावर आधारित विद्युत निर्मिती कशा पद्धतीनं होते हे देखील आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलं. विद्युत निर्मिती करण्यासाठी 92 हे तत्व, म्हणजे विद्युत चुंबकीय प्रवर्तन हे तत्व, आणि आपल्याला कशाची गरज असते? आपल्याला टर्बाईनची गरज असते. ह्या दोघांवरती आणि त्या तत्वावर आधारित जे काही यंत्र तयार केले जाते त्याला जनित्र असे म्हणतात. आणि जनित्र आणि टर्बाईन ह्या दोघांचा वापर करून कशा पद्धतीनं विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते हे आपण या मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. त्यासाठी एक फ्लोचार्ट तुम्हाला मी सांगितलेला होता. पहा, काय फ्लोचार्ट सांगितलेला होता? सुरुवातीला सांगितलेलं होतं आपल्याला काय लागणार आहे. जर का विद्युत निर्मिती करायची असेल तर आपल्याला काय लागणार आहे? आपल्याला ऊर्जास्रोत लागणार आहे. ऊर्जास्रोत झाल्यानंतर आपल्याला ते काय लागणार आहे त्यासाठी? तिथं वेगवेगळे ऊर्जास्रोतानंतर आपल्याला जनित्र लागणार आहे. जनित्रनंतर सॉरी टर्बाईन्स लागणार आहे. टर्बाईननंतर जनित्र लागणार आहे. आणि जनित्रानंतर पुढं विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते. अशा पद्धतीनं त्या फ्लोचार्ट होता आणि तो आपण या मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. आता सगळ्यात पहिला आपण पाहायला जाणार आहोत या व्हिडिओ लेक्चरमध्ये, तो म्हणजे पॉईंट आहे औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र. म्हणजे औष्णिक ऊर्जा जी आहे ती वापरून विद्युत ऊर्जा निर्मिती विद्युत ऊर्जा कशा पद्धतीनं केली जाते हे आपण पाहणार आहे. पहा, या ठिकाणी मी काही आकृत्या काढलेल्या आहेत. आकृत्या आपण समजून घेत कशाच्या आहेत, काय आहेत, त्यामध्ये दिलंय काय काय हे पाहणार आहे. सगळ्यात पहिली आकृती आहे ऊर्जा निर्मिती प्रवाह आकृती. कशा पद्धतीनं ऊर्जेची निर्मिती केली जाते ते दिलेलं आहे. दुसरी इथे तुमच्यासमोर दिसतीये ती म्हणजे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र. मी काय काढलेलं आहे हो? हे फ्लोचार्ट काढलेलं आहे. थोडीशी छोटीशी डायग्राम काढलेली आहे. ती कशाची आहे? पहा, औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचीही मी आकृती काढलेली आहे. आणि या ठिकाणी या औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्रामध्ये कशा पद्धतीनं ऊर्जेचे रूपांतर होतं ते ह्या फ्लोचार्टमध्ये दाखवलेलं आहे. पहा, आपल्याला आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहायचं आहे काय? तर कशा पद्धतीनं थर्मल पॉवर प्लांट, म्हणजे औष्णिक ऊर्जा वापरून विद्युत ऊर्जा निर्मिती कशा पद्धतीनं केली जाते हे आपण पाहणार आहोत. इंग्लिशमध्ये याला म्हणायचं दी थर्मल पॉवर प्लांट फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी युझिंग थर्मल पॉवर प्लांट. म्हणजे काय? औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती कशा पद्धतीनं केली जाते हे आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राची काय करूया तर आकृती समजून घेऊयात. पहा बाळांनो, तुमच्यासमोर ही आकृती दिसतीये. आकृतीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा इथं जो दिसतो याला म्हणायचं मनोरा टावर. औष्णिक विद्युत निर्मिती जे केंद्र आहे याच्यामध्ये बाळांनो दोन टावर असतात. एक म्हणजे मनोरा टावर, नुसतं मनोरा म्हटलं तरी चालेल, आणि दुसरं आहे कुलिंग टावर. एक सुरुवातीला आहे आणि एक शेवटचा आहे. शेवटचा जो आहे याला म्हणायचं कुलिंग टावर, सुरुवातीचा जो आहे त्याला म्हणायचं मनोरा टॉवर. आता पहा, हा मनोरा टॉवर बॉयलरच्या मध्ये अटॅच आहे, किंवा आपण असं म्हणूयात इथं जो तुम्हाला दिसतोय हा आहे बॉयलर. ओके, आणि हा बॉयलर या मनोरा टॉवरला आणि इथं एक पंप आहे त्या पंपला अटॅच आहे. इथं देखील अटॅच आहे, सॉरी हां इथं देखील आहे, आणि इथं टर्बाईनला देखील तो अटॅच आहे. इथं जे दिसते याला म्हणायचं टर्बाईन. टर्बाईन म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय आहे, याची माहिती आपण या मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतली आहे. त्याला टर्बाईनला पुढं काय जोडलेलं आहे? जनित्र जोडलेलं आहे. यालाच इलेक्ट्रिकल जनरेटर असं देखील म्हटलं जातं. टर्बाईनमुळं हे दोघं एकमेकांना जोडलेले असल्यामुळं याच्यामुळं काय होतं? याच्यामध्ये
विद्युत ऊर्जा निर्मिती होते हे आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिले. त्यानंतर इथं जो आहे त्याचं नाव लिहायचं राहिलं बाळांनो, त्याला म्हणायचं कंडेन्सर. आता ह्याला मराठीत काय म्हणतात आपण कंडेन्सरच म्हणूयात. मी तुम्हाला सांगेन मराठीत काय म्हणतात ते. ओके, इथं जो आहे इथं पंप नंबर 2 आहे, इथं पंप नंबर 1 आहे. हा पंप नंबर 1 ह्या कंडेन्सर आणि या कूलिंग टॉवरच्या मध्ये जोडलेला आहे. हा जो पंप नंबर 2 आहे हा कंडेन्सर आणि बॉयलर या दोघांच्या मध्ये जोडलेला आहे. आणि अशा पद्धतीनं या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राची आकृती आहे. पुन्हा एकदा सांगते, याच्यामध्ये 2 टॉवर असतात, एक पनोरा टॉवर, दुसरा कूलिंग टॉवर. एक सुरुवातीला असतो, एक शेवटला असतो. नंतर असतं बॉयलर. बॉयलर हे टर्बाईन आणि कंडेन्सरला जोडलेला असतो आणि या मनोरा टॉवरला देखील थोडासा अटॅच असतो. का? कारण की बॉयलरमध्ये जे काही घाण तयार होईल ते याच्यातून बाहेर सोडली जाते. त्यानंतर टर्बाईन आहे. टर्बाईन कशाला अटॅच दिसते हो आपल्याला, कशाला जोडलेला आहे, तर हे बॉयलरला जोडलेलं आहे. आता पहा, त्याच्यानंतर टर्बाईनच्या खालीच इथं जे दिसतंय याला म्हणायचं कंडेन्सर. याच्यामध्ये वाफेचं रूपांतर पाण्यामध्ये ज्या यंत्रात होतं त्या यंत्राला कंडेन्सर असं म्हटलं जातं. त्यानंतर टर्बाईन कशाला जोडलेला आहे पहा, जनित्रला जोडलेला आहे. अशा पद्धतीनं ही आकृती आहे. आता आपण प्रक्रिया काय आणि कशी कशी होते हे पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये ऊर्जा निर्मिती करण्यासाठी काय करणार आहे, तर आपल्याला सुरुवातीचं जे लागणार आहे ते आपण काय घेणार आहे, इंधन काय घेणार आहे, कोळसा घेणार आहे. जे काही आपण फ्युएल वापरणार आहे ते काय घेणार आहे, आपण कोल घेणार आहे. किंवा त्यालाच काय म्हणायचं, फ्युएल म्हणजे काय, इंधन. इंधन काय वापरणार आहे आपण, याच्यामध्ये जेव्हा औष्णिक ऊर्जेवर आधारित आपण विद्युत ऊर्जा निर्मिती करणार आहे तेव्हा त्यामध्ये नेहमी कोळसा हे इंधन म्हणून वापरलं जातं. पहा बाळांनो, सुरुवातीला हा जो कोळसा आहे म्हणजे हे जे काही इंधन आहे हे काय केलं जातं, हे जाळलं जातं. हे जाळल्यानंतर काय होतं, त्या कोळसा बर्न होतो. कोळसा जळल्यानंतर कोळशाच्या ज्वलनाने तिथं काय होते, औष्णिक ऊर्जा निर्माण होते. आणि औष्णिक ऊर्जा निर्माण झाल्यानंतर म्हणजे थोडक्यात उष्णता ऊर्जा निर्माण होते. उष्णता ऊर्जा जी काही निर्माण झालेली आहे ती काय होतं, तर त्या औष्णिक उष्णता ऊर्जेचा उपयोग या बॉयलरमध्ये काय असणार आहे, पाणी असणार आहे. या बॉयलरमधलं पाणी गरम करण्यासाठी त्या औष्णिक ऊर्जेचा उपयोग होणार आहे. आता ह्या बॉयलरमध्ये काय केलं जाणार, हा जो बॉयलर आहे याच्यामध्ये काय केलं जातं, पाणी गरम केलं जातं. आता पाणी गरम केलं जाते म्हणजेच काय होणार आहे, पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये होणार आहे. इथं काय होतं, पाणी तापायला सुरुवात होते ह्या बॉयलरमध्ये. आणि पाणी तापायला सुरुवात झाल्यानंतर, गरम व्हायला सुरुवात झाल्यानंतर काय होतं, त्या ठिकाणी पाण्याचं रूपांतर कशामध्ये होतं, तर वाफेमध्ये होतं. म्हणजे आला का दुसरा पॉईंट, पाण्यापासून वाफ निर्मितीसाठी काय असतात, तिथं बॉयलर असतात. याच्यामध्ये काय केलं जातं, पाण्यापासून वाफेची निर्मिती केली जाते. आता ही जी काही वाफ तयार झालेली आहे ही कशी असते, उच्च तापमान आणि उच्च दाब, म्हणजे हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचर. काय असतं त्याचं, तापमान आणि दाब कसं असतं, तर उच्च असतात. ती उच्च तापमानाची आणि उच्च दाबाची जी काही वाफ तयार झालेली आहे बाळांनो, ती कुठं पाठवली जाते, टर्बाईनमध्ये पाठवली जाते. या वाफेमुळं जी उच्च तापमानाची आणि उच्च दाबाची वाफ आहे ती टर्बाईनमध्ये पाठवल्यामुळं, या वाफेमुळं टर्बाईन फिरू लागतात. आणि आपल्याला माहिती आहे एकदा का टर्बाईन फिरू लागल्यानंतर काय होतं, टर्बाईन फिरू लागल्यानंतर त्यामुळं जनित्रामध्ये काय होतं, इलेक्ट्रिसिटी जनरेट व्हायला सुरुवात होते. म्हणजे इथं काय होतं, विद्युत ऊर्जा निर्मिती व्हायला सुरुवात होते. पहा काय सांगितलेलं आहे, वाफेवर चालणारे टर्बाईन. इथं वाफ तयार झाली, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं ती उच्च तापमानाची आणि उच्च दाबाची वाफ कुठं पाठवली जाते, टर्बाईनमध्ये पाठवली जाते. ही आकृती आणि हे आपण समजून घेतो आहे. पहा त्यानंतर ह्या उच्च तापमानाच्या वाफेमुळं हे काय होतं, जे जनित्र आहे हे त्याच्यामध्ये हे टर्बाईन फिरायला लागतं. आणि टर्बाईन फिरायला लागल्यामुळे जनित्रामध्ये विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते बाळांनो. पहा इथं जनित्र दिले आणि शेवटी विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते. आता पहा या ठिकाणी जी काही उच्च तापमानाची आणि उच्च दाबाची जी काही वाफ आहे या ठिकाणी ती काय केली जाते, कंज्युम केली जाते. म्हणजे जी काही थोडीशी राहिलेली वाफ आहे ती कुठं पाठवली जाते, तर ती या कंडेन्सरमध्ये घेतली जाते. या कंडेन्सरमध्ये घेतल्यानंतर पहा ती कुठं पाठवली जाते,
कूलिंग टॉवरला पाठवली जाते. आता इथं जी आलेली वाफ आहे ही काय होते, इथं खूप थंड पाणी असतं. या थंड पाण्यानं आपल्याला माहिती आहे थंड केले की वाफ काय होते, वाफेचं पाण्यामध्ये रूपांतर होतं. मग इथं जी आलेली वाफ आहे ती थंड केली जाते. ती थंड केल्यानंतर इथून इथं येते. इथून मी ॲरो या बाजूला दाखवलेला आहे, ती कूलिंग टॉवरमध्ये पाठवली जाते. कूलिंग टॉवरमधून ती पुढं या पंपच्या थ्रू पुन्हा ती कंडेन्सरमध्ये पाठवली जाते. म्हणजेच काय होणार आहे, इथं इथं पुन्हा त्या वाफेचं पाण्यामध्ये रूपांतर होणार आहे. कुणामुळं, कूलिंग टॉवरमुळं. ती इथं पाठवल्यानंतर इथं आणखी एक पंप दिलेला आहे आणि या पंपच्या थ्रू ती पुन्हा बॉयलरमध्ये पाठवली जाते. आणि परत बॉयलरमध्ये आत्ता जी काही मी तुम्हाला प्रोसेस सांगितली ती प्रक्रिया पुन्हा पुन्हा होत राहते बाळांनो. आणि या प्रोसेसमध्ये हे जे काही होतं आहे, औष्णिक ऊर्जेपासून विद्युत निर्मिती जी काही केली जाते याच्यामध्ये जे काही घाण वायू तयार होतील, नको असलेले वेस्ट मटेरियल तयार होईल, हे या मोनोरेच्या थ्रू बाहेर हवेमध्ये सोडलं जातं. आणि कूलिंग टॉवरमध्ये काय असणार आहे, बाष्पानी उष्ण हवा असणार आहे. अशा पद्धतीनं ही प्रक्रिया होते. पहा, मी पुन्हा एकदा सांगते कशा पद्धतीनं होतं. तर सगळ्यात सुरुवातीला औष्णिक ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा निर्मिती करताना इंधन कोळसा हे वापरलं जातं. कोण वापरलं जातं, तर कोळसा. तो कोळसा काय केला जातो, त्याचं ज्वलन केलं जातं. तो कोळसा जाळला जातो. तो कोळसा जाळल्यामुळं तिथं कुठली ऊर्जा निर्मिती होते, तर औष्णिक ऊर्जा निर्मिती होते. औष्णिक ऊर्जा निर्मिती झाल्यानंतर, म्हणजेच उष्णता ऊर्जा तयार झाल्यानंतर, त्या उष्णता ऊर्जेचा उपयोग करून या बॉयलरमध्ये पाणी काय केलं जातं बाळांनो, ते पाणी तापवलं जातं. पाणी तापवल्यानंतर त्याचं रूपांतर कशामध्ये होणार आहे, वाफेमध्ये होणार आहे. ते झालेलं रूपांतर वाफ जी काही तयार झालेली आहे ती वाफ कशी असते, मी तुम्हाला सांगितलं, उच्च तापमानाने उच्च दाबाची असते. आता बॉयलरचं काम झालं की पुढं कुठं यायचं, वाफेवर चालणारं टर्बाईन. ती वाफ पुढं कुठं पाठवली जाते, टर्बाईनमध्ये पाठवली जाते. या वाफेमुळं टर्बाईन फिरायला सुरुवात होते आणि टर्बाईन फिरायला सुरुवात झाल्यामुळं जनित्रामध्ये विद्युत ऊर्जेची निर्मिती होते. अशा पद्धतीनं ही प्रवाह आकृती आहे आणि इथून इथंपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत, बरोबर. इथं विद्युत ऊर्जा निर्मिती केली गेली. आता पहा, या ठिकाणी टर्बाईनमध्ये जी काही वाफ तयार झालेली आहे ही त्या ठिकाणी काय केली जाते, थोडी कंझ्युम केली जाते. कंझ्युम होते म्हणजेच काय होते, ती कंडेन्सरमध्ये पाठवली जाते. कंडेन्सरमधून ती पुढं या कूलिंग टॉवरमध्ये पाठवली जाते. पहा, या कूलिंग टॉवरमध्ये काय असते, बाष्प म्हणजेच काय असणार आहे, वाफ असणार आहे आणि उष्ण हवा असणार आहे. ती काय केली जाते, या कूलिंग जे थंड पाणी आहे, या थंड पाण्या या कूलिंग टॉवरमध्ये काय असते, हे थंड पाणी असतं. या थंड पाण्याच्या प्रवाहाने ती जी काही गरम वाफ आहे ही थंड केली जाते आणि ती पुढं ह्या पंप एक नंबरमधून पुन्हा कंडेन्सरमध्ये पाठवली जाते. कंडेन्सरमध्ये त्या वाफेचं पाण्यामध्ये रूपांतर होणार. इथं तयार झालेलं पाणी पुन्हा या पंप नंबर दोनमधून कुठं पाठवलं जातं, तर बॉयलरमध्ये पाठवलं जातं आणि पुन्हा विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते. ही प्रवाहाकृती पाहिली आपण, प्रक्रिया काय आहे पाहिली. आता आपण ऊर्जेचे रूपांतरण कसं होतं हे पाहणार आहे. पहा, सगळ्यात पहिल्यांदा इथं दिलेलं आहे कोळशातील रासायनिक ऊर्जा. आता आपल्याला माहिती आहे कोळसा, कोळसा म्हणजेच काय आहे हो, तर कोळसा म्हणजेच काय आहे, कार्बन आहे, बरोबर की नाही. आणि हा कार्बन कशाचा बनलेला असतो बाळांनो, आपल्याला माहिती आहे मागील इयत्तांमध्ये आपण शिकलेलो आहोत. कार्बन म्हणजेच आपण आता कसं करूयात, अशा पद्धतीनं, हो की नाही. हां, कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती असतो, 6 असतो. हा जाळल्यानंतर हा तयार कशापासून झालेला आहे, हा वेगवेगळे अणू आणि वेगवेगळे रेणू यापासून तयार झालेला आहे. जेव्हा कोळसा बर्न होतो तेव्हा ते अणू आणि रेणू काय होतात, वेगळे होतात. म्हणजेच त्या रासायनिक ऊर्जेचं आणि त्या अणूंमध्ये आणि त्या रेणूंमध्ये असणारा जो काही रासायनिक बंध आहे तो काय होतो, ब्रेक होतो बाळांनो, तो तुटतो. आणि त्या रासायनिक ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये होतं, औष्णिक ऊर्जेमध्ये होतं. म्हणजे मी कशा पद्धतीने सांगितलं तुम्हाला, कोळशातील रासायनिक ऊर्जा औष्णिक ऊर्जेमध्ये रूपांतरित केली जाते. त्यानंतर औष्णिक ऊर्जा रूपांतरित होते म्हणजेच इथं काय होते, तर बॉयलरमध्ये पाणी गरम होते. हे पाणी गरम झाल्यानंतर इथं तयार काय होणार आहे, वाफ तयार होणार आहे. वाफेमुळं टर्बाईन फिरतायत, हो की नाही. वाफेमुळं टर्बाईन फिरतायत म्हणजे तिथं ऊर्जा कोणती आली, गतिज ऊर्जा आली. वाफेत असणारी गतिज ऊर्जा, टर्बाईन पण फिरायला लागलं
म्हणून दुसरी काय असणार आहे टर्बाईनमधील गतिज ऊर्जा, आणि शेवटी इथं काय मिळणार आहे आपल्याला जनित्रामध्ये विद्युत ऊर्जा मिळणार आहे. अशा पद्धतीनं आपण हे पाहिलेलं आहे की औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती कशी केली जाते. पहा तुम्हाला परीक्षेमध्ये या ऊर्जा निर्मिती जी काही प्रवाहाकृती आहे किंवा ऊर्जेचे रूपांतरण कसे केले जाते हे तुम्हाला विचारलं जाईल. त्या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे की कोळशामध्ये असलेल्या ऊर्जेला रासायनिक ऊर्जा का म्हणायचं, किंवा कोळशामध्ये असणारी जी ऊर्जा आहे ती रासायनिक ऊर्जाच का असते. तर त्याचं मी उत्तर तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे. कोळशामध्ये असलेली रासायनिक ऊर्जेचं रूपांतर औष्णिक ऊर्जेमध्ये कशा पद्धतीनं होतं. कोळशामध्ये काय असतं तर वेगवेगळ्या प्रकारचे अणू आणि वेगवेगळ्या प्रकारचे रेणू असतात, आणि ते काय होतं तो जेव्हा कोळसा बर्न केला जातो, जेव्हा कोळसा जाळला जातो तेव्हा काय होतं, त्या ठिकाणी त्या रासायनिक ऊर्जेचं त्या अणू आणि रेणूमध्ये असणारे जे काही रासायनिक बंध आहेत ते काय होतात, रासायनिक बंध तुटतात, आणि त्या रासायनिक आणि त्या त्या तो जो काही अणू आणि रेणूमधील रासायनिक बंध आहे तो काय होतो तुटतो, आणि त्याचं रूपांतर औष्णिक ऊर्जेमध्ये केलं जातं. म्हणजे कोळशामध्ये असणारी ऊर्जा कोणती असते, रासायनिक ऊर्जा असते. अशा पद्धतीनं आपण काय पाहिलेलं आहे, औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती कशी केली जाते. आपण आता थांबूयात.